हॅलो एव्हरी वन गायज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीच्या स्टुडंटसाठी खूपच इम्पॉर्टंट अपडेट मी इथं देत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी ट्वेंटी ट्वेंटी थ्रीसाठी एक्झाम डेट्स तुम्हाला माहिती आहे अनाऊन्स केलेले आहेत ऑफिशियली त्याबरोबर एक्झाम तुम्हाला द्यायचीच आहे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्झाम देण्यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागत असतो म्हणजेच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असते तर मग आता मला इंस्टाग्रामवरतीसुद्धा आणि कॉमेंटमध्ये सुद्धा स्टुडंट्स विचारत आहेत की दादा एम एस टी सी ई डीसाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे का त्याची आम्हाला अपडेट दे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट इथं अपडेट मी देत आहे एम एस टी सी डी रजिस्ट्रेशनबाबत तर इथं एक तुम्ही बघू शकता एक वेबसाईट इथं लॉन्च करण्यात आलेलं तुम्ही बघू शकता सीई टी एक्झाम पोर्टल फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फोर तर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो नवीन वेबसाईट आहे तुम्हाला सर्व सर्व सी ई टी विद्यार्थ्यांसाठी आता महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी वेगवेगळी ई टी एक्झाम इथं होत असते तुम्ही तर बघू शकता एम एच एम बी एस सी ई टी एम एच एम सी एस सी ई टी एम आर सी ई टी नंतर एम एच एच एम सी ई टी असे वेगवेगळ्या सी ई टी एक्झाम इथं होत असतात ठीक आहे त्यानंतर खूप महत्त्वाची म्हणजे इथं एक एक्झाम होत असते ते म्हणजे इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर फार्मसीला ॲडमिशन घेण्यासाठी एम एस टी सी टी ट्वेंटी ट्वेंटी थ्री जे की नंतरचे जी विद्यार्थी आहेत ज्यांनी सायन्स घेतलेला आहे ते या कोर्सेसला ॲडमिशन घेत असतात तर विद्यार्थी मित्रांनो याचीच अपडेट मी तुम्हाला देतो की बघा रजिस्ट्रेशन जी प्रोसेस आहे म्हणजे आतापर्यंत अजून सुरू झालेली नाही आहे आज तुम्ही बघू शकता पाच फेब्रुवारी आहे आणि पाच फेब्रुवारीला अजूनपर्यंत ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली नाही आहे कारण की जसं आपण याच्यावरती क्लिक करतो तसं आपल्याला बघू शकता पूर्ण आपण त्याच वेबसाईटवरती इथं रिडायरेक्ट होत आहे म्हणजे अजून जी प्रोसेस आहे तिथं स्टार्ट झालेली नाही आहे मग नेमकी कधीच सुरू होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे तुमची एक्झाम जी आहे मे महिन्यामध्ये इथं अनाऊन्स करण्यात आलेली आहे तर मे महिन्यामध्ये एम एस टी सीई टी एक्झाम होणार आहे तर म्हणजेच काय की तुमची जी बोर्ड एक्झाम आहे तुमची बोर्ड एक्झामसुद्धा आहे आता तुम्हाला माहित आहे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये म्हणजे एकवीस मार्चपर्यंत तुमची बारावीची बोर्ड एक्झाम होणार आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमची जे एम एस टी सी डी साठी प्रिपरेशन आहे तुम्ही ते सुरू कराल ठीक आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस म्हटलं तर फेब्रुवारीमध्ये तसं जनरली पाहिलं तर जानेवारीमध्ये सुद्धा तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस इथं सुरू होत असते पण आता यावेळेस अशी चान्सेस आहेत की जे फेब्रुवारी आहे फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला इथं डेट्स बघायला मिळतील रजिस्ट्रेशनच्या आणि विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारीमध्ये जशी अपडेट येणार रजिस्ट्रेशन डेट्सची मला असं नाईंटी नाईन पर्सेंट चान्स वाटत आहेत की फेब्रुवारीमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन डेट्स इथं बघायला मिळतील ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार आहे ठीक आहे तर याचं तुम्ही अजिबातही टेन्शन घ्यायचं नाही आहे जशी इथं अपडेट येणार आहे तसं तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ती अपडेट मी पोहोचवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला जे आहे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो एम सी रिलेटेड आपण एव्हरी इयर इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर दोन बॅचेस मी कवर केलेल्या आहेत दोन वर्ष त्यांचे ॲडमिशन प्रोसेसमध्ये त्यांना एम एस टी सी ई टी एक्झाममध्ये त्यांना जे आहे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे त्यावेळी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक स्टुडंट्सपर्यंत ही अपडेट पोहोचायला पाहिजे तुम्ही बोर्डाची तुम्ही तयारी करत आहात तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा आणि त्यानंतर एम एस टी सी ईसुद्धा प्रिपरेशन इथं करा थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ थँक्यू